डायव्हरला जीव थडा लाव महाराज. कमीपणाला कमीपणा समजायचं नाही कधी. आमच्या वर्गात एक पोरग आहे, बोबड बोलतो ते. सरांनी त्याला प्रश्न विचारला, मी लॉजच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला प्रश्न विचारला, सरांनी म्हटले या प्रश्नाचं उत्तर दे. ते उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसलो, सरही हसले. सर म्हणले येडा आहे का तू, अरे तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू कशी केस लढणार आहे. तर मला थल थतलं बोलू नका. कुठलं बोलू, थतलं नाही तर कुठलं बोलू. अरे तू वकील कशी करणार, वकिली कशी करणार. अरे येड्या, इथे बोलण्याची स्ट्रॅटर्जी पाहिजे, फिरवता आलं पाहिजे. अरे तू येडा आहे, तुला बोलता येत नाही, तू काय शब्द फिरवणार आहे. तर म्हणलं थल मी काही बी कोलू तकतो. ती म्हणलं कसं कोलू तकतो. सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्याच्या लेक्चरपर्यंत ह्यातले 5 जरी विकले ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, त्याला ग्राह्य धरलं. माऊली दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं, पोरगा उभा राहिला. सरांनी विचारलं का रे ग्रंथ विकले, किती विकले. हा थगले विकले. सर म्हणजे कस काय आलं. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वादवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त मना येतो. हे बदा, हे रामायण, हे बदा, हे रामायण तुम्ही घ्याता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले दिन वय पुढ, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी, ज्याला स्वराज्याच्या भाषेत गणिमी कावा म्हणला जातो. तुमच्याकडे किती आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करता हे ज्याला कळालं, यश त्याच्या पायाशी रे. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ माझ्या स्वराज्याचं भक्त. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ भक्त माझ्या स्वराज्याचं. याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त सैन्य माझ्या शत्रूंचं आहे. तरी सुद्धा 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून माझ्या राजानं 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे माझ्या मातीचा. म्हणून इतिहास वाचा, व्यापार कसा करावा हे कळतं. म्हणून वाचा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. समजून घ्या जरा. अरे डोकं असावं लागतं, कशाचं काही करता येतं. फक्त योग्य त्या ठिकाणी पैसा खर्चता आला. कलियुगात पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला पैसा कुठे खर्चावा हे कळत नाही, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडलाय होता फक्त पोराला. अक्कल नव्हती म्हणून जमानत भेटता भेटत नव्हती. अवघड आहे रे मायबाप. म्हणून आपले आदर्श असले पाहिजे. महाराज ही कूस इतकी पावन आहे ना, हे कूळ इतकं पावन आहे ना, भाग्यवान समजते मी. मी स्वतःला एवढे उपकारी समजते. मी ज्ञानोबाऱ्या तुकोबारांचे, जनाई मुक्ताईंचे, नामदेवराय नाथबाबांचे एवढे उपकार समजते स्वतःवर मायबाप. आज मी माणूस आहे याची जाणीव फक्त मला संतांमुळे झाली, नाही तर आजपर्यंत मी माणूस आहे याची सुद्धा जाणीव मला झाली नसती. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी तुकोबाऱ्यांचं गाथा नसतं ना, तर मी माणूस आहे याची सुद्धा मला आजपर्यंत जाणीव झाली नसते. एवढे उपकार माझ्या संतांचं माझ्यावर आहेत. ज्ञानेश्वरी वाचा आयुष्यातून एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. काही माणसं म्हणतात कळत नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळावं. तुम्ही बोट फिरवा ज्ञानेश्वरीवर, आयुष्यभर माझं ज्ञान तुमचं बोट धरते. ही संत मंडळी ज्यांनी फक्त नामाचा आधार जरी घेतला ना, ज्यामुखी निदान, निदान म्हणजे कमीत कमी, निदान म्हणजे आपण म्हणतो ना निदान एवढं तरी. अहो निदान बोट जरी फिरवलं ना, अहो निस्ता हरिपट बघितलं ना, अहो हातात घेतलं ना, अहो निस्त्या पंढरीच्या येशीला आम्ही गेलो ना. मी पंढरपूरचं लय कौतुक करते महाराज, मला कौतुक आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे, पण आजही माझ्या जगाच्या बापाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवणं हे वैभव माझ्या विठ्ठलाचं आहे. काय सांगू तुम्हाला माझ्या पंढरीचं महात्म्य. कुणीकडे पंढरपूर इकडे, आता कुणीकडे तोंड केल्यावर पंढरपूर जाता येईल. इकडे पाठीशी, इकडे इकडे, आता इकडे तोंड करून मी 3 पावलं चालले. किती पावलं? 3. पंढरीच्या वाटेनं मी 3 पावलं चालले. त्रैलोक्याचा नाथ अखिल कोट ब्रह्मांड चालक माझ्या घराकडं 47 पावलं चालतो, हे पंढरीच्या वारीचं महात्म्य आहे.
पंढरीची वारी का करायची, कारण आम्ही पंढरपूरला पोहोचायच्या असे पंढरीचा राया आमच्या घरी पोहोचलेला असतो. द्वारकेचा राणा जमकी निदान पांडुरंग. आणि काय तर लोक म्हणतात देवाचं नाव काय देत, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आरवाचं गाढवाचं घोडं डोळे देखत करून दाखव एवढी ताकद हरिनामध्ये. ते म्हणले काही बोलत का महाराज, गाढवाचं कुठं घोडं होत असतं काय, हरियाण्यानं लय राम कशाला जाता समोरच बघा. कळलं त्यालाच कळलं. अरे 22-23 वर्षाची पोरगी मी, असं काय आयुष्य देऊन मी तपश्चर्या केली असणार आहे का पायाबरोबर जंगलात राम राम म्हणत होते काय, लय उपस्तापच बी नाही केले. फक्त आमच्या घरात ज्ञानेश्वरी हरिपाठ गाथा वाचली जाते, आमच्या घरात तुळशीला पाणी घातलं जातं, आमच्या आईच्या आमच्या बापाच्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे. अहो साध्या हरीच्या नामाने आज महाराष्ट्रात प्रत्येक घरात माझं नाव घेतलं जातं, हे वैभव माझ्या हरीच्या नामात आहे. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, धैर्य दिलं, स्थैर्य दिलं, सगळ्यात मोठं समाधान दिलं. ही संत मंडळी जमुकी निदान नुसतं देवाचं नावच घेतलं, अजून काय पाहिजे मला सांगा, एवढं सगळं तर मला देवाने दिलं. मग मी म्हणलं हेच जर सत्य आहे तर फक्त नामदेवराय विनंती करतात देवा जे असत्य आहे याची बाधा या भक्तांना लागू देऊ नको. जिथे लागली ही संत मंडळी सुखी अस, ही संत मंडळी सुखी अस, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, ही संत मंडळी सुखी अस, अधिकार आहे नामदेवरायाचा महाराज. ऐकलं सुखी केलं, लोकांनी सुखानं खाल्लं नाही, सुखी केलं पण सुखानं खाल्लं नाही. अहंकाराचा वारा लय माज हो लोक, लय अहंकार कशाचा करतात कळत नाही, पण लय काय महाराज. लोक बोलताना सुद्धा अशी बोलतात ना, कुणी फोन केला ना मला, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रमी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत हो का, आमच्या गावात सप्ता होता तुम्हाला घुसवायचं होत, घुस त्याच्यापेक्षा भंगार तुमचं, तुम्हाला आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय. उक्त दी तुझी किळी खुरपा येते, काय बोल तुला काय, त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती, ह्याला उकळत घालून मुसळात न काढला पाहिजे. सुपारी विचारतोय देऊन देऊन द्या चल किती र. अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती अस. जयाची द्वारी अंगी आई सबळ, ही संत मंडळी वावे तया कुळा. अरे नामदेव राय आमच्यासाठी मागणं मागतात, तुम्ही काय देऊन देऊन देणार आहे, पण लोक लय अहंकार करता. लय संप्रदायात तुम्ही दास असाल तर महत्व आहे. माझी या विष्णू दासा, हरीची या दासा, दास प्रत्येक चरणात दास आहे. फाव्यतया कुळा माझी या सकळा, ही संत मंडळी इथे अहंकाराचा वारा न लागो. माझी या विष्णू दासाला तर लागूच देऊ नको, पण भाविकांना सुद्धा नको. भाविक म्हणजे माळकरी नाही पण वारी करतो, भाविक आहे. त्या भाविकाला सुद्धा अहंकार लागता कामा, अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कुणाकडे जावं, अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कुणाकडे जावं. तियाड्याकड्याकडे जात नाही अहंकार, फक्त देवांना आणि संतांनाच येऊ शकतो. आपण फक्त वाऱ्यातच आहे, नुसता वाराच आहे आपल्याकडं. आ हा हा, पण काय बोलतो महाराज, एखाद्याच्या स्वाप्यावर बसावं त्यानं स्वाप्याचा पांगच फेडावा. सुरुवात चितन मी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरचिटणीस, हां आपल्याशिवाय साहेबाचं पान हालत नाही ना, आपलं साहेबाचं लय जमत, ताटाल ताट लावून बसतो, आपली बायको लय मोठ्याची हान मग मला तर हानतो का कायला का. खरंय दादा आपण मोठेच आहे, गरीब नाही तर आपण होई ना भिकारी, पण पंढरीचा आपण श्रीमंतच आहे दादा. कशामुळे श्रीमंत आहे, शास्त्र वर्णन करतं धनाची,
विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणम विष्णु संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे हे ज्याला समजलंय ना तो सत्य आहे. बाकी अहंकाराचा अहंकार भल्या भल्यांना घेऊन गेला महाराज, भल्या भल्यांना. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. बलिप्रतिपदा माहित आहे, बलिप्रतिपदा माहित आहे का? तुम्ही बोलत जा. तुमच्याकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी कीर्तन करायच्या मातीला जास्त आलं हो की तुमचं कसं आहे? तू बोल मी हाय, तू बोल मी हाय, मी हाय तू बोल. उपकार करताय तुम्ही महाराजावर. उगा अंग सोडून बसला, उग सुटलं की जायचं, हां सुटलं की जायचं. कवा सुटलं ह्याचीच वाट बघायलाय तुम्ही. कसं व्हायचं रो तुमचं? टेन्शन येतं मला, दुसरं काय नाही महाराज. या विषयाकडे या, जाऊ द्या मला तरी. काय करायचं? पाकिट घ्यायचं, रिकामं व्हायचं, लय लय विचार करायचा महाराज. कशाला लय विचार करायचा? हां, बलिप्रतिपदा माहीत आहे कधी असते? आपण त्याला पाडवा म्हणतो. पाडव्या दिवशी कोण कोणाला वावाळतं? लक्ष देऊन नीट. पाडव्या दिवशी कोण कोणाला वावाळतं? अरे येडे हो, बायको नवऱ्याला वावाळती. तुमची बी चूक नाही म्हणा, या दिवशी पाडवा आहे. गेल्या वर्षी पाडवान भाऊबीज एकाच दिवशी होती. तुम्ही बहू नवरा एकाच पाटावर वावाळलाय महाराज. काय तुमची बी चूक नाही, पण नियमानुसार पाडव्या दिवशी नवरा वावाळत्या तीन, भाऊबीजी दिवशी बहू. दिवस चुकू नका माय मावल्या, भाऊ लय असत्यात. पाडवा लक्षात ठेवा आपला. पाडव्याला नवरा वावाळतात. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटून पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभा आहेत. अहो त्या गोड आईकडे बघून देवालाही म्हणावं वाटलं. देव म्हणजे रुक्मिणी काय गोड दिसतेस ग? देवानं कौतुक केलंय, अहंकार येणारच की महाराज? जगाच्या बापानं कौतुक केलंय, रुक्मिणी मातेला अहंकार झाला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या मग, मनातल्या मनात मग, हाय सुंदरन नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला, पण मायासारखी हुडकून सापडायचे नाही. आता देवाला मुंगीच्या पायातल्या रुक्मिणी मातेच्या मनातलं कळायचं. न सांगता तुम्हा कळू येते? देव येतो. देव म्हणला तू ये वावाळाय, तुला दाखवतो आता. कारण देव इतकं गोड जगात काही. देव शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मैथुरम पतनम मैथुरम नयनम मधुरम हस्यतम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम पतनम.